आता आहे की खरं तर भोंग्यावरून मोठं राजकारण होत आहे, भोंगे जे लावतायत त्यांना मात्र कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही असं राज ठाकरे म्हणत आहेत. एकंदरीत आपली भूमिका काय असणार यावरती, आपण राज्य सरकारला काय इशारा द्या? आम्ही राज ठाकरे साहेबांच्या सोबत आहोत. ते जे गोष्ट करून राहिले ते योग्यच आहेत. जसं योगी आदित्यनाथांनी केलं तसंच भारतभर व्हायला पाहिजे. राज ठाकरे साहेबांनी हा मुद्दा उचलला, इसी को मर्दान की बोलते आहे, फालतूच्या गोष्टी करणं तर सगळेच जण करून राहिले, पण ज्या मुद्द्याच्या गोष्टी आहेत ते राज साहेब करून राहिले. मर्दान की याच्यात काही संशय नाही. मला शिवसेना जी आहे ती खरं तर हिंदुत्वाची म्हणून प्रसिद्ध होती, मात्र ती आता कुठेतरी बॅकफुटवर जाताना दिसत आहे. दिसूनच राहिलं ना, हिंदुत्व सोडलं दिसूनच राहिलं, काय हे सांगण्याची गरज नाही सगळ्यांना. भोंगे काढा म्हणले, पण मंदिरावर भोंगे सुद्धा आता काढावे लागले. काढा ना, मंदिरांना गरज नाही आहे भोंग्या भांग्याची. मंदिरांना भोंग्याची काही गरज नाही, कारण की ईश्वराला कुठेही मुंगीच्या पायातले घुंगरू ऐकू येतात ईश्वराला, काय भोंग्याची गरज नाही आहे. मंदिरांना भोंग्याची कधी गरज नव्हती, नाही नसणार. ज्यांना भोंग्याची गरज वाटते की त्यांना ज्याला ऐकवायचा आहे तो बहिरा आहे असं त्यांना वाटत असेल तर लावा. सातव्या आसमानवर कोणी बसलेला आहे आणि भोंग्यांपर्यंत भोंग्याने तिथपर्यंत आवाज जाईल, राज ठाकरे राज साहेब जे करून आले ते बरोबर करून आले. एल्गार भीमा कोरेगाव प्रकरणी भिडे गुरुजींना क्लीन चिट मिळाली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.